नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहतात आजचं मार्केट. ज्या लेबल सांगितलं होतं अशा पद्धतीचा एक एंड ऑफ द डे अपसाईडला आपल्याला व्ह्यू होता निफ्टीमध्ये, बट साईडवेज कन्सल्टेशन देत मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये पण बघतोय मित्रांनो, अपसाईडच्या ज्या लेवल्स दिल्या होत्या गॅप अप ओपनिंग तर झाली तशाच पद्धतीने, आणि टोटल डाऊन साईडला मार्केटचा व्ह्यू होता. चांगला बाउन्स बॅक देखील घेतला होता मार्केटने, पण परत एकदा एंड ऑफ द डे डाऊन साईडलाच आलेलं आहे. तर ज्या लेवल्स दिल्या होत्या एक्झॅक्टली त्याच लेवल्स प्ले करत होतं मित्रांनो मार्केट. करूया आता स्टडी कशा पद्धतीने असू शकतात, उद्याच्या लेवल्स काय असतील. उद्याच्या लेवल्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगितले जातील, पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल. मित्रांनो करूया आता स्टडी काय लेवल्स असतील उद्यासाठी, उद्यासाठी कुठल्या वेव्स असतील. वर्ल्ड मार्केटचे फ्युचर बघत आहोत मित्रांनो, बघू शकतो डाऊजॉन +7 अशा पद्धतीने, म्हणजे खूपच कमी आहे. नॅसडॅक देखील 10, बेरिश बुलिश असा कंबाईन व्ह्यू तयार झालेला आहे. तर मित्रांनो आपल्याला थोडासा गॅप डाऊन बघायला मिळू शकतो, 40-50 पॉईंटचा गॅप डाऊन बघायला मिळू शकतो मार्केटमध्ये, किंवा अदरवाईज साईडवेज मध्येच ओपनिंग होऊ शकते मार्केटची. एसडेक निफ्टी देखील 40-45 पॉईंट मायनसमध्ये आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचा हा व्ह्यू आपल्याला दिसून येत आहे वर्ल्ड मार्केटच्या फ्युचरवरून. ओपन इंटरेस्ट पाहत आहोत मित्रांनो, निफ्टीमध्ये 17,500 रेंजला येऊन थांबलेला आहे निफ्टी. पीसीआर रेशो तयार झाला 0.84 अशा पद्धतीचा बघू शकतो आपण. थोडेसे कॉल रायटर ऍक्टिवेट आहेत त्यामध्ये. 17,600 पीसीआर रेशो बघू शकतो, 0.22 कॉल रायटर मोठ्या प्रमाणात ऍक्टिवेट. 17,700 0.07 अशा पद्धतीने त्या लेवलपर्यंत जेव्हा जाईल तिथून एक शार्प सेलिंग बघायला मिळू शकतं आपल्याला. त्याच्यात पुट रायटर थोडे देखील नाही आहे, जास्त प्रमाणात कॉल रायटरच आहे. आणि टोटल एक आपला म्हणू शकतो रजिस्टन्स झोन आहे मित्रांनो 17,800 पीसीआर रेशो तयार झाला 0.02. या लेवलपर्यंत जाऊ शकतं मार्केट, तिथून एक फॉल बघायला मिळू शकतो आपल्याला. डाऊन साईडचा एक सपोर्टिंग लेवल आहे ती म्हणजे स्ट्राईक प्राईजवरती कॉल रायटर आणि पुट रायटर मोठ्या प्रमाणात ऍक्टिवेट आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा थोडंसं डाऊन साईडला आलो आपण तर इथे पाहत आहोत मित्रांनो आपण, तर या लेवलवरती 17,400 पीसीआर रेशो तयार झाला 2.91. पुट रायटर मोठ्या प्रमाणात ऍक्टिवेट, जरी या डाऊन साईडला इथपर्यंत आला तर चांगला बाउन्स बघायला मिळू शकतो 17,400. 17,450 लेवल आहे, 440 लेवल आहे, तिथून एक चांगला बाउन्स बघायला मिळू शकते मार्केटमध्ये. हे होतं निफ्टीचं. बघूया बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स असतील उद्यासाठी काय ओपन इंटरेस्ट असू शकतो. स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेली आहे 40,400 रेंजला. पीसीआर रेशो तयार झालेला आहे 40,400 बघू शकतो 0.68 अशा पद्धतीने. अपसाईडला गेलं 40,500 पीसीआर रेशो तयार झाला 0.44. कॉल रायटर मोठ्या प्रमाणात ऍक्टिवेट, या लेवलला जाऊन एक चांगला रेजिस्टन्स घेऊ शकतो मार्केट. अपसाईडला बघूया 41,000 फायनल रेजिस्टन्स असू शकतो आपला. पीसीआर रेशो तयार झाला 0.05. दोन दिवस झालं गॅप अप मध्येच तेवढंच मार्केट मुवमेंट देते, त्या अदरवाईज साईडवेज चालत आहे पूर्णपणे, काय मोठी मुवमेंट देत नाहीये. बट उद्या एक्सपेक्टेशन आहेत आपल्या की मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत, एक्सपायरी देखील आहे उद्याची, तर त्यामुळे मार्केट अपसाईडला जाण्याचे चान्सेस आहे. डाऊन साईडचा सपोर्ट एरिया बघू शकतो 40,300. पीसीआर रेशो तयार झाला 1.02 अशा पद्धतीने. अजून एक डाऊन साईडला एक फायनल रजिस्टर सपोर्ट लेवल असू शकतो आपला, तो म्हणजे 40,000 बघू शकतो इथे, तर तोच आपला फायनल रजिस्टर असू शकतो. अशा पद्धतीचं ओपन इंटरेस्ट दिसून येत आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये. वीकली ग्राफवरती बघत आहोत मित्रांनो, पाहू शकतो इथे कप विथ हँडलचं जे टार्गेट दिलं होतं 18,000 आहे आपला अपसाईडला, बट अशा पद्धतीने एक अपसाईडला जाऊन मार्केट परत एकदा डाऊन आलेलं आहे. तर डेच्या कॅन्डलमध्ये तर आपल्याला असं कळते की गॅप डाऊन ओपनिंग होण्याचे चान्सेस आहेत या लेवलपर्यंत. 17,440-450 लेवलपर्यंत गॅप डाऊन, तिथून जर चांगली बाईंग आली बाउन्स आला तर पूर्ण अपसाईडला जाऊ शकतो जवळपास 17,600 म्हणजे पूर्ण इंगल्प करून मार्केट 600 वर, म्हणजे डे हाय देखील काल आजचा डे हाय देखील देऊ शकतो 650-612 मित्रांनो मार्केट अपसाईडला जाऊ शकतो. अदरवाईज साईडवेज करत अपसाईडलाच इथेच कुठेतरी ओपन झालं तरी अपसाईडच्या मुवमेंट बघायला मिळतील आपल्याला मार्केटमध्ये. काय असतील मार्केटच्या मुवमेंट, एक्झॅक्टली लेवल्स कुठल्या असतील बघूया आपण आपल्या
बँक निफ्टीचं पाहत आहोत मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये सेमच कॅन्डल तयार झालेली आहे. अपसाईडचे जे आपले लेवल सांगितले होते तिथपर्यंत गेलं. बँक निफ्टी खूप अग्रेसिव्ह फॉल द्यायचा प्रयत्न करत होती, बट परत एकदा चांगला बाउन्स बॅक आलेला आहे याच्यामध्ये. बघू शकतो इथून चांगला बाउन्स बॅक मिळाला आपल्याला याच्यामध्ये, आणि एंड ऑफ द डे क्लोजिंग देखील साईडवेजमध्ये झालेलं आहे. तर उद्यासाठी थोडासा गॅप डाऊनच ओपन होईल असं सिनेरिओ बनवलेलं आहे, असं लेवल्स बनवले आहेत मार्केटनी. या लेवलला जरी गॅप डाऊन ओपनिंग झाली तर इथे आपल्याला चांगली बाउन्स बघायला मिळेल. 40,300 चांगला सपोर्ट, 40,250 चांगला सपोर्ट आहे. तिथून परत एकदा बाउन्स बॅक बघायला मिळेल, तो म्हणजे जवळपास 40,800 आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकते, चांगली रॅली बघायला मिळू शकते. ही जी कॅन्डल आहे त्याला पूर्ण एंगल करून पूर्ण ग्रीन साईडला 400-500 ची मार्केट मुवमेंट देऊ शकते बँक निफ्टीमध्ये. तर हे अशा पद्धतीचा व्ह्यू असू शकतो उद्यासाठीचा. त्याच्यातलाही जो आपला कप विथ हँडलचं झालेला आहे, पूर्ण टार्गेट कम्प्लीट केलेलं नाही आहे. बघूया किती दिवस लागतील टार्गेट कम्प्लीट व्हायला. 3 दिवसात बऱ्यापैकी कवरिंग केलेलं, 50% कवर केलेलं आहे टार्गेट आपलं. अजून 50% राहिलेला आहे, तो अजून किती दिवस लागेल बघूया. अजून पुढच्या एक्सपायरी पण जाईल असं वाटत आहे. बघूया आता एक्झॅक्टली लेवल्स काय असू शकतील उद्यासाठीच आपल्या. मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे आपला, जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा. लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो. बघू शकतो इथे सकाळीच मी एक्सपेक्टेड ग्राफ देखील दिला होता अशा पद्धतीचा असू शकते. कॉल देखील प्रोव्हाइड करतो फ्री ऑफ कॉस्ट. जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा मित्रांनो. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. बँक निफ्टीच्या लेवल्स बघू शकतो मित्रांनो, थोड्याशे जास्त साईडला दिले, अप साईडला दिलेले आहेत. गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला 39,800 रेंजपर्यंत, 40,000 रेंजपर्यंत गॅप डाऊन बघायला मिळू शकतो. 40,000 तिथून चांगला जर शार्प बाउन्स बॅक आला तर आपल्याला हायर आहे रजिस्टन. पहिला रजिस्टन असेल 40,500 असू शकतो, जो की आजचा हाय होता. आणि त्याच्याही वरती गेलंच मार्केट तर जवळपास 40,900 आपला एक रजिस्टन लेवल असेल मित्रांनो. एवढा बाउन्स मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. जवळपास 800-900 पॉईंटची मुवमेंट आपल्याला सहज बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते मित्रांनो. तर हे निफ्टीमधले आपल्या उद्याच्या लेवल्स असू शकतील बँक निफ्टीच्या. निफ्टीमध्ये पण बघू शकतो मित्रांनो, 40-50 पॉईंटचा गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकते या रेंजपर्यंत. जवळपास 17,475 त्याही खाली आलं 440 या लेवलपर्यंत गॅप डाऊन ओपनिंग. आणि इथून जर चांगला जर बाउन्स बॅक आला, शार्प बाईंग आली याच्यामध्ये, तर आपल्याला पूर्णपणे म्हणजे आजच्या डेचा हाय सुद्धा मारू शकतो. 17,612 पहिला रजिस्टन लेवल असेल, त्याच्यावर मार्केट गेलं 17,654 हा फायनल रजिस्टर असू शकतो मित्रांनो. एवढ्या लेवलपर्यंत मार्केट वर जाऊ शकतं. उद्याची एक्सपायरी आहे तर चांगला मुवमेंट आपण एक्सपेक्ट करू शकतो. मार्केटमध्ये चांगली मुवमेंट येऊ शकते मित्रांनो एक्सपायरीच्या दिवशी तरी. तर अशा पद्धतीचे आपले रजिस्टर आणि सपोर्ट असू शकतील उद्यासाठीचे. तर ह्या आपल्या लेवल्स आहेत मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टीमध्ये हे असू शकतील. आपले क्लासेस देखील आहे, जॉईन करायचे असेल तर करू शकता. नंबर ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस चालतात, नंबर डिस्प्ले केलेला आहे, जॉईन करू शकता मित्रांनो बॅचेस. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.